खासदार राजूजी सातव हे 23 दिवसापासून पुण्याला रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत होते। त्यांना कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी अटोकाट प्रयत्न केले। त्या दरम्यान त्यांच्या पत्नीशी मी 2-3 वेळा ज्यावेळेला फोनद्वारे संवाद केला त्यावेळेला त्या अत्यंत खचून गेल्या होत्या, नाराज दिसत होत्या, कारण व्हेंटिलेटर हे बाजूला जात नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो की राजू सातवजी यामधून बाहेर पडावेत, आणि त्याकरता डॉक्टर त्या ठिकाणी असलेले विश्वजीतजी कदम मंत्री सर्व डॉक्टर्स प्रयत्नशील होते, परंतु शेवटी आपल्यामधून राजूजी सातव यांना काळानं ओढून नेलं। त्यांचं कार्य हे सर्व देशातील जनतेला माहिती आहे। युथ काँग्रेसचं अध्यक्षपद, अखिल भारतीय युथ काँग्रेसचं अध्यक्षपद, नंतर गुजरातसारख्या राज्याची जबाबदारी की ज्यांनी कच्छमध्ये बीजेपीपेक्षा अधिक विधानसभेच्या जागा आणून दिल्यात, अशा नेतृत्वावर एक पक्ष नेतृत्वाचा सोनियाजी गांधींचा, राहुलजी गांधी यांचा प्रचंड अशा प्रकारचा विश्वास त्यांच्यावर जडला होता। त्यांना कुठल्याही राज्यामध्ये निवडणुका असेल किंवा मुख्य जबाबदारी असेल तर त्यांच्यावर सोपवण्याचं राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधींनी ही जबाबदारी त्यांच्यावर देत राहिल्यात। एक तरुण नेतृत्व, आम्हा सर्वांना असं वाटत होते की काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसला एक दिशा देणारं, भविष्यामध्ये उच्चुंग शिखरावर पोहोचणार अशा प्रकारचं एक नेतृत्व जे कुठल्याही व्याधी नव्हत्या, एक तरुण नेतृत्व होतं, अशा प्रकारचं नेतृत्व गेल्याने काँग्रेसचा प्रचंड हानी झालेली आहे, सर्व महाराष्ट्रातील जनतेली झालेली आहे। कारण विकासात्मक दृष्टिकोन, सर्व समाजाला धर्माला घेऊन जाणारा दृष्टिकोन हा राजूजी सातव यांनी नेहमीच आपल्या मनामध्ये बाळगलात, आणि तशा प्रकारची पावलं ठेवलीत आणि सर्वांना मार्गदर्शन ते करत राहिलेत, परंतु आज राजू सातवजी आपल्यामध्ये नाही आहेत, याचं तीव्र दुःख आम्हा सर्वांना झालेलं आहे, सर्व जनतेला झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबाला परमेश्वराला प्रार्थना आहे की हे दुःख हलकं करण्याची, त्यांच्या मित्रांना हे दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वर देऊ।